महाराष्ट्रात उभे असणारे गडकिल्ले केवळ दगडमातीच्या इमारती नाहीत तर महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभ्या असणाऱ्या या गडकिल्ल्यांवर अनेक जण गैरवर्तन करतात, दारू पिऊन धांगडधिंगा घालतात. दरम्यान 31 डिसेंबरला नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पाचनई गावातील लोकांकडून पर्यटकांना हरिश्चंद्र गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी कोणी जबरदस्तीने गडावर जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना 5000 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात 350 हून अधिक गडकिल्ले हे इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. या गडकिल्ल्यांना निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेलं आहे. या गडकिल्ल्यांवर अनेक तरुण तरुणी जात असतात, पण त्यापैकी काही इतिहास समजून न घेता केवळ हुल्लडबाजी करण्यासाठी गडकिल्ल्यांवर जातात. त्या ठिकाणी जाऊन दारूच्या पार्ट्या करत हुल्लडबाजी करतात. त्यामुळेच पाचनई ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलाय. जसा पाचनई ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलाय, त्याच प्रकारे इतर गावांनीही असा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं संवर्धन करायला हवं. इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांच्या वैभवाचं जतन करण्यासाठी त्यासाठी होणारे अनुचित प्रकार रोखणं अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचा हा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना त्याला गालबोट लागू न देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी केवळ कायदे करण्याच्या घोषणा करून चालणार नाही, त्याची कठोर अंमलबजावणी देखील तितकीच महत्त्वाची आहे.